मध्ये तुम्ही दोघी खाशामांचा वारसदार म्हणून उभे राहणार आहे, त्यामुळे त्यासाठी काय तयारी आहे, काय महत्वाकांक्षा असेल? खूप कष्ट करावे लागणार आहेत आणि आमची तयारी तर जोरात चालूच आहे. आपल्याला ऑलिम्पिकला मेडल आणून देऊ, तर तसंच आमची तयारी चालू आहे की आम्ही ऑलिम्पिक मध्ये भारताला गोल्ड आणून देऊ. पुरुषांच्या गटात खाशाबाने मेडल आणून दिलं, पण ह्या महाराष्ट्राच्या महिला पण उद्या खाशाबांच्या वारसदार होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ओव्हर टू माईक. थँक्यू. रेड साइडला उभा असलेले खेळाडूचे समर्थक एकानं कोचिंग करा. संजय रिसले लातूर रेड कॉस्ट्यूम, सर कलर कलर ब्लू कॉस्ट्यूम. आणि चालू कुस्ती नंतर 55 किलो ब्रॉन्झ पदकाच्या दोन्ही लढती होणार आहेत. लातूर विरुद्ध रायगड गुण सर इकड. ठीक आहे. थोडं मागे घे, थोडं मागे मागे. चॅलेंज काय? रेड कोचिंग एकानं करा, बाकीचे पाठीमागे थांबा. स्क्रीन मध्ये कोचिंग करायला उभे राहा. बाहेरचा सगळेजण बाहेर तिथले. ब्ल्यू टाइम अप. इथे ब्ल्यू ब्ल्यू रेड रेड टू पुढे पुढे. थांबा थांबा थांबा, ते सगळे बाहेर काढा तिथले. पहिले आत्ताचे कॅमेरा मॅन दाखवा, ते का दाखवत कॅमेरा. 55 किलो ब्रॉन्झ मध्ये. हा हेच थोडस मागे. हाच जरा माइक कंट्रोल करा. मोबाईल कोण बोलतोय ते? चॅलेंज चालू आहे, थोडी दक्षता घ्या. हा कॅमेरा चालू आहे. कंटिन्यू चालू ठेवा. गोष्टी पल्लीकडे काय का हॅलो. माननीय नगरसेवक भैया शेख, मुलं आणि मुलींची गोष्टी चालू आहे, त्याच्याबद्दल थोडं काहीतरी लोक. आपल्यासमोर आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन आहे. आणि आपल्या समोर इकडे मोठ्या गटामध्ये असलेली पुरुष गटाची कुस्ती आहे, आणि तिकडे पलीकडे तुम्ही जे पाहताय त्या आपल्या रणरागिनी मुली यांच्या कुस्तीचं आयोजन चालू आहे. त्यांची चुरशीची लढत चालू आहे. एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये करूयात का आपण आपल्या या क्रीडापटूंचं स्वागत. एकदा टाळ्यांचा पाऊस. कुस्ती स्पर्धेमध्ये आपण आत्ता अनुभवतो आहे त्या आपल्या छान अशा या कुस्तीगीरांचा संघ आणि त्यांच्या समोर असलेली ही आव्हानं, एकमेकांसाठी असलेली ही चुरशीची लढत. बघूयात नेमका आज कोण बाजी मारणार आहे, कोण ठरणार आहे आजच्या दिवसाचा विजय. थोडं पाठीमागे रेडचे 2 पॉइंट आहेत, त्याच्यानंतर झालेली ऍक्शन ही प्रोटेक्शन एरर डेव्हलप झाली, त्याला पॉइंट दिला जात नाही. आणि आज आनंदाची बातमी आपला आपल्या उदगीर नगरीसाठी आणि आपल्या उदगीरच्या सगळ्या क्रीडापटूंसाठी आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री, त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री माननीय संजयभाऊ बनसोडे यांनी आपल्या उदगीरच्या नगरीतील क्रीडापटूंसाठी आणि कुस्तीगीरांसाठी त्यांना व्यासपीठ राज्यस्तरीय मिळावं यासाठी या भव्य दिव्य रंगमंचाला, या भव्य दिव्य क्रीडा मंचाला फुलं केलं आहे. आणि या आजच्या स्पर्धेनंतर त्यांच्याही स्पर्धेचं, त्यांच्याही कुस्तींचं आयोजन केलं जाणार आहे. तेव्हा आपल्या स्थानिक कुस्तीपटूंसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट. कोल्हापूर रेड कास्ट मध्ये मध्यंतरीचा स्कोर आहे 6 विजय. फायनल मध्ये प्रवेश.
55 किलो पहिली सेमी फायनल अंजली देशिंगे कोल्हापूर शहर